नमस्ते, मी वैद्य विवेकानंद पाटील. आज आपण पाहणार आहोत लसूण ही वनस्पती. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या किचनमध्ये ही वनस्पती असते, लसूण. तर याचं भरपूर औषधी उपयोग आहेत. विशेषतः अपचन, अग्निमांद्य, अजीर्ण म्हणजे पोट साफ न होणं, पोट गच्च राहणं, गॅसेस होणं, भूक न लागणं, ह्याच्यावरती लसणाचा भरपूर छान पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. तुपात तळून ती जर खाल्ली किंवा भाजीमध्ये जरी वापरली तर देखील भूक न लागणं किंवा पोट गच्च राहणं, गॅसेस होणं, ह्याच्यावरती छान पद्धतीने ह्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, वातावरचं हे बेस्ट औषध आहे. लसूण हे वातासाठी खूप छान पद्धतीने काम करतं. अंगामध्ये चमकवणं, कधी पाय दुखणे, कधी कंबर दुखणे, पाठ दुखणे, असं बऱ्याच जणांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारी राहतात की कुठे पण अंगामध्ये चमक्या निघतात. तर ह्याच्यामध्ये दुधामध्ये जर टाकून घेतली किंवा लसूण तुपात तळून भाजून जर घेतली आणि ती जर खाल्ली तरीसुद्धा चालू शकतं. किंवा एक कप दुधामध्ये एक कप पाणी, एक कप दूध, त्याच्यामध्ये दोन लसणाच्या कुड्या चेचून टाकल्या आणि ते दुधातलं पाणी आटवलं की गाळून पिलं तर वात जे आहे चमकी निघणं, दुखणं कुठेही ह्याच्यामध्ये कमी होऊ शकतं. आणि दुसरं, लसणाचा जो आणखीन एक गुदरशी वातावरचा खूप छान पद्धतीने उपयोग होतो. वाताच्या बऱ्याच आजारावर चालतं, पण गुदरशी वात जो नावाचा जो आजार आहे, म्हणजे एक पाय दुखणं, एका बाजूची पाय दुखणं किंवा पाठीमागच्या बाजूला नसा दुखणं, कंबर दुखणं, ह्याच्यामध्ये दोन लसणाच्या कुड्या चेचून एक कप, अर्धा कप दूध, अर्धा कप पाण्यात टाकलं, उकळून त्याचा अर्धा कप आटला की गाळून रोज संध्याकाळी जर पिलं किंवा रोज सकाळी पिलं तरी चालेल, या पद्धतीने जर घेतलं तर गुदरशी वात जो आहे किंवा सियाटिका म्हणतात हे देखील कमी व्हायला मदत होऊ शकते. हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. हे करत असताना तुम्ही, लसूण हे उष्ण औषध आहे तर त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का हेही बघणं गरजेचं आहे. पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी लसणाचा वापर तुलनेनं कमी करणं गरजेचं आहे किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे, कारण की लसूण हे उष्ण आहे. लसणाचा आणखीन जे उपयोग आहे सांगितलेलं ते कृमीनाशक आहे. लसूण एक लसणाची कुडी जर गरम चेचून तुपात तळून जर घेतली, तुपात भाजून जर घेतली, लहान मुलाला दिली तर लहान मुलांचे कृमी जे आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकते. मोठ्या माणसांना देखील थोडंसं जास्त डोसमध्ये जर घेतलं तर कृमी कमी व्हायला मदत होऊ शकते. आणखीन हे धातू पौष्टिक आहे, म्हणजे धातूचं वर्धन करण्यासाठी, सप्तधातू वर्धन करण्यासाठी देखील दुधामध्ये जर तुम्ही आत्ता सांगितलेल्या पद्धतीने जर उकळून घेतली, शिजून जर घेतलं तर देखील कमी व्हायला मदत होऊ शकते. आणखीन रक्ती आव पडत असेल, आव संडासमधून चिकट संडासला होत असेल तर देखील तुम्ही लसूण भाजून ते तुम्ही घेऊ शकता. उचक्या लागण्या असेल, उचक्या जर वारंवार उचक्या लागत असतील तर देखील लसूण तुम्ही तुपातून भाजून तुम्ही लसूण खाऊ शकता. या पद्धतीने लसणाचे भरपूर उपयोग आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत. आजकाल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, चरबीचं प्रमाण खूप वाढा राहिलेलं आहे, त्यामुळं माणसांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे. छातीमध्ये दुखणं ह्याचं प्रकार वाढत चाललं आहे. त्यामुळे रक्तातील चरबी म्हणजे मेद जो आहे, अपाचित मेद आयुर्वेदानुसार जो आहे, तो अपाचित मेद, न पचलेला मेद जो कमी करण्यासाठी तुम्ही लसूण जर खाल्ला तर देखील छातीमध्ये दुखणं, कळा मारणं, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणं हे देखील कमी व्हायला मदत होऊ शकते. तर त्यामुळं लसणाचा त्या पद्धतीने देखील वापर करून घेऊ शकता. लसणाचा आणखीन बाह्य उपयोग जर सांगायचं झालं, लसणाचं तेल करू शकता, ते वेदना शमनासाठी खूप छान पद्धतीने काम करतं. साधारण समजा 100 एक लिटर तेल करायचं म्हणलं, एक लिटर तेल जर करायचं म्हणलं तर 0.25 किलो त्याला हे टाकावं लागतं. किंवा 100 ग्रॅम जर करायचं म्हणलं, 100 ml जर तेल करायचं म्हणलं तर 25 ग्रॅम त्याच्यामध्ये लसूण टाकायचा चेचून, आणि 400 ml पाणी 100 ml तेल आणि 25 ग्रॅम लसूण चेचून जर टाकला आणि तेल सिद्धी करायची, म्हणजे पाणी आटवायचं आणि तेल शिल्लक राहिलं की गाळून घ्यायचं आणि ते वात परीक्षा राहते त्याच्यामध्ये, कापसाची वात बुडवायची, चटचट आवाज येणं बंद झालं म्हणजे तेल तेलातलं पाणी संपलं. आणि तेल सिद्ध झाल्यानंतर हे जर तेल तुम्ही कोमट करून जर चोळलं तर वेदना कमी होण्यासाठी खूप छान पद्धतीनं लसणाच्या तेलाचा उपयोग करता येऊ शकतो. या पद्धतीनं लसणाचा भरपूर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण आहे, तर त्यामुळे तुम्ही लसणाचा या पद्धतीने वापर करून घ्या आणि बऱ्याच आजारापासून, मोठ्या मोठ्या आजारापासून तुम्ही मुक्ती करून घेऊ शकता. धन्यवाद.